जय जिजाऊ, जय शिवराय। सरसेनापती संताजीबाबा घोरपडे। 18 जून 1697 काळा दिवस। दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व याचा तिहेरी संगम म्हणजे सरसेनापती संताजीबाबा घोरपडे। आपल्या नियोजनाने दक्षिण भारताच्या अथांग प्रदेशावर लष्कर नाचवायचं, शिस्त पाळायची, शौर्य गाजवायचं ते संताजीबाबाच्या नेतृत्वाने। छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर औरंगजेबाला ज्यांच्या मृत्यूसाठी कट करावा लागला, कपट करावं लागलं ते संताजीबाबा घोरपडे। शिव छत्रपतींच्या तालमीतला हा शेवटचा पट्ट्या मोगलांचा काळ ठरला। सरसेनापती संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे 1689 ते 1697 या काळातील सरसेनापती होते। छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी मराठ्यांची धुरा अखंडपणे वाहिली। त्याच काळातले संताजी घोरपडे यांचे नाव धनाजी जाधव यांच्यासोबत घेतले जाते। या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घकाळ म्हणजेच तब्बल 17 वर्ष औरंगजेबाच्या बलाढ्य सेनेचा सामना केला होता। मोगल सैनिकांमध्ये संताजी आणि धनाजी यांच्या नावाची प्रचंड दहशत होती। मोगल छावण्यावर गनिमी हल्ले हे याच युद्धनीतीचा एक भाग होता। अत्यंत नाजूक पडत्या काळामध्ये मराठ्यांचे स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचवले व जसजसे औरंगजेबाचा प्रतिकार क्षीण होत गेला तसतसे संताजी घोरपडे यांनी स्वराज्य पसरवण्याचे धोरण अवलंबले होते। 1707 औरंगजेबाच्या मृत्यूसमयी मध्य भारताचा पर्यंतचा भूभाग स्वराज्यामध्ये आणला होता।